शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साई भक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साई भक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी 2 लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या 2 लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली. शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील 3 साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. टिटवाळ्यातील भावेश पाटील, रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या 3 साई भक्तांचा भरधाव गाडीची धडक बसल्यानं मृत्यू झाला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा शब्द दिला होता. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख विजय देशेकर, उपविभाग प्रमुख बबलेश पाटील, मांडा बेस शाखा प्रमुख किरण पाटील, टिटवाळा शाखा प्रमुख अशोक चौरे, उपशहर अधिकारी विकास भोय, उपशाखा प्रमुख अनिल दुबे यांच्यासह विनायक गुरव, साई आश्रय पालखीचे अध्यक्ष राम भोईर, सतीश देशेकर, विनायक काळण, दीपक भोईर, नरेश पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मागच्या 18 तारखेला घटना घडली. मी मांड्यावरनं साई पालखी निघते. त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन 3 तरुण येथील मांड्यामधील यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट, म्हणजे 2 ऑन दी स्पॉट ठार झाले आणि 1 हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर त्यांचा जो आक्रोश होता त्या हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार, कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही, परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून 2-2 लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा, ज्या 2 लहान मुली आहेत, मला वाटतं रवींद्र पाटील ना, रवींद्र पाटील ह्या युवकाच्या 2 मुली आहेत लहान, त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली आहे. एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात, आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो, या हिशोबाने ही त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे.